यवतमाळमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये मध्य प्रदेशातले निवृत्त पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यवतमाळमध्ये पुलाचे कठडे तोडून ही गाडी वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली आणि हे सगळे तिरुपतीहून देवदर्शन करून जबलपूरकडे परतत होते त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये मध्य प्रदेशचे निवृत्त पोलीस अधीक्षक मनमोहन सिंग गिल आणि त्यांची पत्नी दलवीर कौर गिल यांचा करुण अंत झाला तर त्यांचा मुलगा राजवीर सिंग कौर गिल हा दुर्घटनेमध्ये जखमी झालाय. त्याच्यावर वडनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यवतमाळमधला हा भीषण अपघात आपण बघतोय. पुलाचे कठडे तोडून कोरड्या नदीच्या पात्रामध्ये ही गाडी कोसळली आणि हा अपघात झाला. मध्य प्रदेशचे माजी पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पत्नीचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे यवतमाळचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत. श्रीकांत, काय नेमकी माहिती मिळते या संदर्भात? अनुपमा, अत्यंत दुर्दैवी तेवढाच भीषण असा हा अपघात झालेला आहे. तिरुपती इथून हे दाम्पत्य परतत होतं. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता मनमोहन सिंग गिल. हे जबलपूर येथील वास्तव्य करणारे आहेत. मध्य प्रदेशमध्ये ते निवृत्त एसपी आहेत आणि ते त्यांच्या पत्नी मुलगा राजवीर हे तिरुपती येथून परत जबलपूरला जात असताना वडकी यवतमाळ जिल्ह्यातलं वडकी हे गाव आहे त्यापुढे असलेल्या वर्धा नदीच्या पुलावर जे कठडे आहेत त्या कठड्यांना तोडून त्यांचं वाहन हे 85 फूट खोल नदीपात्रात पडलं. कोरड्या नदीपात्रात हे वाहन पडल्यानंतर जो अपघात झाला, जो भीषण अपघात झाला, त्यामध्ये दोघेही पती पत्नी जागीच ठार झाले. वडकी पोलिसांनी अपघातग्रस्तांना तत्काळ वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केलेला आहे. अतिशय भीषण अपघात आहे अनुपमा. ठीक आहे श्रीकांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. श्रीकांत राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर कोरड्या नदी पात्रात ही कार कोसळून ही दुर्घटना झाली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.